मास्टर बाबांना विनंती करतोय सगळे तरी आपण दत्ता मास्टर बाबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय प्रभाकर यांच्या शुभ हस्ते जोचंद्र मास्टरच्या वतीनं हा सन्मान आहे मास्टर बाबा तुमचा धन्यवाद तुमचं जे सहकार्य या स्पर्धेला लाभला गेलेला आहे त्याबद्दल जोचंद्र मास्टरच्या वतीनं आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतोय धन्यवाद काका महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाल पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्या ठिकाणी दिलं जातोय पुन्हा एकदा धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे ललितजी मात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय यांच्याकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आले गेलेलं आहे नितीन हजारे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नितीन हजारे द्यायची आहे लगेचच एक वेलकम सगळे तरी आपण वेलकम गिफ्ट जेपी आहे लवकर आहे जेपी आहे लवकर नितीन हजारे वेलकम गिफ्ट आहे सध्या या वेलकम गिफ्टचा फायदा करून घेऊ नका कारण तुम्हाला पुढच्या मॅच खेळायचे आहेत तुमचे जे पाठीराखे आले त्यांना ते वेलकम गिफ्ट तुम्ही देऊ शकता आणि फ्रूट याचा फ्रूटचा वापर तुम्ही करा फ्रूटचा वापर करू शकता तुम्ही हात लावल्यावर ते वस्तू त्या वस्तू पुण्याला पुण्य होतात वेलकम नितीन हजारे वेलकम तुम्हाला गिफ्ट आहे नित्य निलेश मात्रे आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन मॅन ऑफ द मॅच अविनाश काबाडे नितीन हजारे नाही मॅन ऑफ द मॅच अविनाश काबाडे आहे जेपी पटकन सर जेपी अविनाश काबाडी मॅन ऑफ द मॅच अविनाश काबाडी वुमेन मॅन टीमला देखील वेलकम गिफ्ट जेपी तुझ्यासाठी खास या वेलकम गिफ्टचा वापर तू करू शकतोस कारण तुझा संघ पराभूत झालाय त्याच्यामुळे तू एन्जॉय करू शकतोस मात्र एक अजून तुमचा मेंबर आज कमी आहे नंतर या वस्तू बऱ्याच कमी पडल्या असं तुला ललितजी मात्रे ललित दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय जुचंद्र मास्टरच्या वतीनं निलेशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान धन्यवाद दादा कारण दादांकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहाय्य हे दिलं गेलेलं आहे त्याबद्दल दादांचं देखील मी जुचंद्र मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय महाराष्ट्राचं महावस्त्र माईचे शाल पुष्प आणि एक आठवणीतील सन्मान चिन्ह दादांना दिलं जातोय धन्यवाद दादा त्यानंतर किशोरजी पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय येईल अविनाश काबाडे येतोय थांबा येतोय प्रभाकर भाऊ मला खेळाडू येतोय तो किशोर दादांना विनंती करतो किशोर दादा आपण यायचं आहे किशोर दादांचा देखील हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय किशोर दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय जोचंद्र मास्टरच्या वतीनं सुधीर भोईर यांच्या शुभ हस्ते निलेश दादांचा या ठिकाणी शुभ किशोर दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय किशोर दादांकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दिलं गेलेलं आहे धन्यवाद दादा महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला गेला धन्यवाद दादा आपलं आर्थिक सहाय्य आमच्या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं आहे थँक्यू त्यानंतर प्रभाकर दादा आल्या त्यांनी नक्कीच फ्रूट बास्केट तर दिले या स्पर्धेसाठी मात्र आल्या त्यांनी एक घोषणा केली या ठिकाणी की पुढच्या वर्षी पोडीप्लाची स्पर्धा मास्टरची होईल त्यावेळेस मी बकऱ्याचं मटण देणार आहे क्या बाद आहे फक्त बकऱ्याचं मटण क्वचित स्पर्धांमध्ये आपण पाहतोय आणि पुढच्या वर्षी नक्कीच या दुचंद्रच्या स्पर्धेमध्ये बकऱ्याचं मटण आपल्याला नक्कीच चाखता येईल वेलकम तुषार दादा तुझं देखील हार्दिक स्वागत तुषार गावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत एक बुलंद आवाज आणि अजिंक्य स्फोट जुचंद्रचा एक खंबीर नेतृत्व यस हसमुख कडून हा सन्मान केला जातोय प्रभाकर दादांचा चला मॅच स्टार्ट झालेली आहे
मैच देखील सुरू झालेली आहे। मैच च्या दिशेने देखील आम्ही येणारच आहोत थोड्याच वेळात। धन्यवाद प्रभाकर दादा, तुझं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे। पुढच्या वर्षी तर जुचंद्र मास्टरचं टेन्शनच निघून गेलं, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय कुठली गोष्ट असते, चिकन आणि मटन ही महत्त्वाची गोष्ट असते। ते तुम्ही एक टेन्शन जुचंद्र मास्टरचं घालून दिलं, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतोय। प्रवीण पाटील, एक टेनिस क्रिकेट जगतातील एक खूप मोठं नाव जुचंद्र गावातील, आणि प्रवीणच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय अविनाश काबाडे यांना, वन ऑफ द ग्रेट प्लेयर प्रवीण, आणि एका चांगल्या खेळाडूच्या शुभ असते अविनाश काबाडे तुम्हाला एक मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस। अभिनंदन अविनाश, वाचायचंय बोला पटापट मॅच चालू झाली। अग्रित समाज विकास परिषद जुचंद्र अध्यक्ष श्री दयानंद गावडे, श्री विवेकानंद पाटील, श्री मोरेश्वर पाटील यांच्याकडून जुचंद्र मास्टर्स टीमला रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। दिलीप पाटील, माफ करा, दीपक पाटील बंटी यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य जुचंद्र मास्टर्सला आलेलं आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। वीरेन मात्रे, वीरेनचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय। वीरेन मात्रे, वीरेन दादा, वीरेन दादांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातोय। स्वप्नील मुकादम यांच्या शुभ हस्ते वीरेन दादांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय। तुषारजी गावडे साहेब या ठिकाणी आले, आणि बघा जी मगाशी मी अनाउन्समेंट केली होती की अजिंक्य स्पोर्ट्सच्या वतीनं प्रथमच कॅश प्राईज थोडीशी वाढली जाते, तर प्रथम पारितोषिक आहे 3,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2,000 रुपये। हे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या वतीनं दिलं जात आहे। तुषार गावडे साहेब आले आणि लगेच त्यांनी ते कॅश आमच्याकडे आणून दिली। थँक्यू दादा, धन्यवाद। प्रशांत पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य दिलं गेलेलं आहे, त्याबद्दल मी प्रशांत दादांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद दादा। त्यानंतर सन्मानित केलं जात आहे एक गोड आवाज आमचे मित्र, आणि खरोखरच ज्याने आम्हाला प्रथम संधी दिली गेली या जुचंद्रच्या नगरीमध्ये समालोचन करण्यासाठी, तुषार गावडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। मी जितूला विनंती करतोय, जितू टीम कॅप्टन जुचंद्र कॅप आणि तुषार दादांचा शुभ सन्मान करावा। दादा वर जायचं आपण। अजिंक्य स्पोर्टच्या वतीनं 5,000 रुपये म्हणजे क्रमांक पहिलं 3,000 रुपये कॅश प्राईज, आणि क्रमांक दुसरं 2,000 रुपये कॅश प्राईज, आणि अजिंक्य स्पोर्टचे सर्वे सर्वा तुषारजी गावडे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी टीम कॅप्टन जुचंद्र जितू यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद दादा, असंच प्रेम राहू द्या आणि असंच सहकार्य आपल्या वतीनं आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या वतीनं लाभू द्या आमच्या जुचंद्र मास्टरच्या स्पर्धेला। धन्यवाद। प्रशांत पाटील, प्रशांत पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वप्नील मुकादम यांना विनंती करतोय की आपण प्रशांत पाटील यांचा शुभ सन्मान करावा। मॅचच्या दिशेने येणारच आहे मी, मॅचच्याकडे देखील जाणं गरजेचं आहे। मात्र ज्या व्यक्तींमुळे आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे त्या व्यक्तींचं देखील आभार मानणं इथे गरजेचं आहे, कारण त्या व्यक्तींनी देखील आमच्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं आभार मानणं आम्हाला तितकंच गरजेचं आहे जितकं या ठिकाणी आपण मॅचेस खेळतोय। प्रशांत देखील शुभ सन्मान दादा, धन्यवाद, तुम्ही आमच्या या स्पर्धेला सहकार्य केलं, मनापासून आपले आभार। उमेदमान संघ जायचं नाहीये, जेवढ्याशिवाय उमेदमानच्या कुठल्याही खेळाडून जायचं नाहीये।
प्रवीण गावण विक्रमादित्य आणि यांच्या बॅट मधून आपल्याला आज चौकार पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. मुर्धा वर्सेस नारंगी हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना. फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या 18. धनेश्वर दादांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मीरा मास्टर्सचे एक उत्तम दर्जाचे बेस्ट ऑलराऊंडर धनेश्वर दादा या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेपासून मॅच सुरू झाल्या नव्हत्या त्यावेळेपासून धनेश्वर दादा इथे आहेत. त्यांचा मला कॉल आला सकाळी, दादा तू कुठे आहेस, इथे दोन्ही टीम आल्यात पण तू नाही आहेस. मी आता दादा मी रस्त्यात आहे, ऑन दी वे आहे, रिक्षात आहे, 5 मिनिटात तिकडे पोहोचतोय. तर धन्यवाद दादा, तुम्ही वेळेवर आलात. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रामकिणी यांच्या शुभ असते तर शुभ सन्मान आज रामच्या ऑटोमधून मिळालो, रामच्या मर्सिडीज मधून मिळालो असं म्हणेल. डायरेक्ट थेट या मैदानावर. थँक्यू राम, धन्यवाद तुझं. धनेश्वर दादांचा आज शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली आहे ती 20. एंड ऑफ द माफ करा, पहिले षटक संपलेला आहे आणि दुसऱ्या षटकातील जवळपास 3 चेंडू टाकून झालेले आहेत. गुरु या गोलंदाजाला आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 20. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच इट खेळायचं होतं, मात्र यावेळी चेंडू येतोय तो म्हणजेच ऑन साईडला. 2 धावा तर या ठिकाणी मिळतील प्रवीण गावड यांना. 2 धावीनं संघ पुढे सरकताना धावा फलकावर येत आहेत त्या 22. मागचं वर्ष जर पाहिलं तर नोड आऊट प्रवीण गावड वन ऑफ द ग्रेट खेळी. अफलातून इनिंग साकारली होती प्रवीण गावड यांना आपल्या टीमसाठी, मात्र नक्कीच संघ पराभूत झाला होता. मात्र खास करून प्रवीण गावडची ती खेळी एक स्मरणात राहिली होती, जबरदस्त इनिंग. त्यानंतर मालजीपाड्याची पहिली स्पर्धा मित्रांनो काय बॅटिंग केली होती प्रवीण पाटीलनं या मोसमाच्या पहिल्या स्पर्धेमध्ये, अफलातून बॅटिंग केली होती प्रवीणनं. त्यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका लॉंग ऑन, कुणाल चेंडूला फील्ड करतो, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं त्या ठिकाणी, आता नाही आहे, थांबवलं गेलं प्रवीणकडून. धावसंख्या 1 पुढे सरकताना धावा फलकावर येत आहेत त्या 23. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनिल पाटील यांना विनंती करतोय की आपण यायचंय. अनिल भोईर माफ करा, यांना विनंती करतोय की आपण यांनी यायचं आहे. वेलकम कांदरपाडा. कांदरपाडा संघाचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. लेगबायचा इशारा पंचांचा. धावा फळकावर झालेल्या आहेत त्या 24. कांचनला देखील विनंती करतोय. कांचन देखील या ठिकाणी यायचं आहे. कांचन वेलकम कांदरपडा. भरत मात्रे, ग्रेक, शशी सगळ्यांचं सगळ्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत. अध्यक्ष महोदय आलेत का? भरत बोला सर, तुमचंच नाव काढलं आता, तुमचंच नाव काढलं. चला विनंती करतो मी रवी पाटील आणि श्याम पाटील, प्लीज विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हा. अध्यक्ष महोदय ऑन दी वे आहेत. कैलाजी मात्रे साहेब लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत, मुर्द्याची मॅच पाहतात, त्यांचाच कॉल मगाशी आला होता, तर ते देखील लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहतायत. मंडळाचे सहसचिव आहेत. यावेळेस स्टेट बॅटेड फटका साइड स्क्रीनच्या बरोबर समोर, मात्र नयन मात्रे जेलच्या खाली येत आहेत, कुठलीही चुकी होणार नाहीये. यावेळेस नारंगी टीमला पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. मिस्टर मनोहर परतीच्या मार्गी गॉन. बंद
धावसंख्या 24 अग्रिकुळी समाज सामाजिक संस्था मित्रांनो आणि या सामाजिक संस्थेमधील 23 स्पर्धांची जी मालिका सुरू आहे या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 14वी स्पर्धा या जुचंद्रच्या आई चंडिका मातेच्या पावनभूमीमध्ये खेळत आहोत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने. राजेश पाटील त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. थ्रो जाईपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला धावा पळून काढल्या त्या दोन लालामाची. अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेतील सर्वाधिक धावा म्हणणारा खेळाडू आहे लालामाची. पाचगणीचं मैदान आणि पाचगणीच्या मैदानावर राजेश स्मृती चषक. या राजेश स्मृती चषकामध्ये जवळपास लालामाची यानं 47 चेंडूमध्ये 169 धावा ह्या बनवल्या होत्या. हा सर्वात मोठा हायेस्ट स्कोर आहे लालामाची यांचा. मालवणीच्या अगेन्स्ट 14 चेंडूमध्ये 53 धावा. हे पहिलं अर्धशतक आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील लालामाची यानं झळकावलं होतं पाचगणीच्या त्या मैदानावर. आणि पाचगणी म्हटलं तर नक्कीच निसर्गरम्य वातावरण, थंड वातावरण. धावा झालेल्या आहेत फळकावर त्या 26. त्याचप्रमाणे विक्रमादित्य ज्याच्या नावावर सर्वाधिक अर्धशतक आहेत, सर्वाधिक धावा आहेत, तो खेळपट्टीवर आहे. बॅटची एज चेंडू मात्र स्लीपच्या दिशेनं थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दोन धावा देखील या ठिकाणी मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. आज संघाची बांधणी चांगल्या प्रकारे आहे, मात्र कुठेतरी मिसस्पीड आपण देखील पाहतोय या ठिकाणी. धावसंख्या 28 लालामाची. आज लालामाची शो पाहायला मिळेल का? एक सर्वात मोठं नाव मुर्धा गावातील. यावेळेस मोठा फटका, क्षेत्र निवडलं गेलं मिडविकेटचा. चेंडू हवेत आहे. राजेश पाटील टीम कॅप्टन चेंडूच्या खाली येत आहेत. जबरदस्त कॅच. यावेळेस आणखीन एक धक्का नारंगी टीमला. मिस्टर किशोर देखील परतीच्या मार्गी गॉन. आज नक्की हिमालय काय झालं मित्र तुला? आज तुझं मन वगैरे दुखावलं नाही ना? आज जमिनीच्या पैशावरून, आज सगळी जमिनीच्या पैशाचीच गाणी लावतो हिमालय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा, दोन फलंदाज बाद. एका साईडला आपण पाहिलं तर मनोहर बाद झाला, त्यानंतर मात्र लगेचच मात्र किशोर देखील डगआउटच्या दिशेनं जाऊन बसतोय. जबरदस्त कॅच राजेश पाटील. नाईन मात्र वेल डन. शतरक्षण खूप महत्वाचं असतं आणि कॅचेस खूप महत्वाचे असतात, कारण याच कॅचेस आपल्या विजयाचे शिल्पकार ठरतायत. त्याच्यामुळे का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅचेस वन द मॅचेस, हे एक तंत्र आणि एक मंत्र आहे. पकडोगे कॅच तर जितोगे मॅच. यावेळेस स्विचचा फटका सुरेख. टायमिंग के साथ संतोष आहे, बंधू आहे. आणि काय फटका, एक प्रकारे म्हणायचं गेलं ना तर विशाला चाबूक शॉट होता. धाव संख्या 29. प्रवीण गावड हसत आहेत, लालामाची सोबत थोडीशी बातचीत करतायत. काय तो फटका खेळाय लालामाची म्हणतो. हा जर चेंडू तुझ्या बॅटला लागला नसता ना तर तुझी दांडी उडवली असते मी, असं लालामाची आणि संतोषला म्हटलं. जबरदस्त चेंडू आतळला होता लालानं. षटक क्रमांक 2-3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फटकावर धावा लागलेल्या आहेत त्या 29 धावा. तुम्हाला ज्या ज्या वेळेस पाण्याची गरज भासेल त्या त्या वेळेस कॉल करा. पाणी मैदानाच्या आतमध्ये त्वरित नेला जाईल, कारण उन्हं तापलेले आहेत आणि त्या उन्हाचं त्रास तुम्हाला होता कामा नाही आहेत. कारण ज्यावेळेस आपण उन्हामध्ये खेळतोय त्यावेळेस आपल्या अंगातील शहार पाणी कमी होतोय, त्यामुळे आपल्याला कधी कधी डिहायड्रेशनला सामोरं जावं लागतं. आणि ते डिहायड्रेशन होऊ नये यासाठी स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला ज्यावेळेस पाण्याची गरज भासेल त्यावेळेस कॉल द्या, आयोजकांना त्वरित तुमच्याजवळ पाणी पोचवलं जाईल. फक्त मंडपात बसून सावळीचा आनंद घेऊ नका, तर नक्की 2000 कमावण्याची संधी देखील तुम्हाला निलेश म्हात्रे आणि मोहनदादा पाटील यांनी दिलेली आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी 40 वर्षावर खेळाडू किंवा प्रेक्षक कॅच घेईल तर त्या कॅचला आहे भरत म्हात्रे 2000 रुपये. तर फक्त सावळीचा आनंद घेऊ नका मंडपाच्या खाली बसून, तर 2000 रुपये कमवण्याची संधी देखील तुम्हाला निर्माण केली आहे मोहन पाटील आणि निलेशची म्हात्रे यानं. तर त्या संधीचं देखील सोनं करा. आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीने तो कॅच घेतला नाही आहे. आमच्या जुचंद्रच्या मास्टरच्या खेळाडूने तो कॅच घेतला होता, प्रशांतनं कॅच घेतला होता, त्यांना हरिदासनं कॅच घेतला होता. म्हणजे जुचंद्राचे खेळाडू आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना पैसे नाही आहेत.
त्याच्यामुळे त्याच मी त्यासाठी म्हणतोय की मंडपाच्या सावळीचा आनंद घेऊ नका, तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देखील या स्पर्धेमध्ये निर्माण केली आहे मोहनदादा पाटील आणि निलेशजी मात्रे यांना. 2000 रुपये कमवा, 5 कॅश, 10000 रुपये मिळतील. विचार करा, एका महिन्याचा पगार सुटेल. उमेळमानचा मोहन गरत कुठे असेल? त्यांनी आई जीवदानी माता स्टँड मध्ये जा. मोहन गरत तुझ्याकडे आहे वेलकम गिफ्ट, ते त्या हवं आहे तर ते तू घेऊन कुठे गेलास मित्रा? तुला शोधत आहेत. धावसंख्या 29. सुरे क्या बात है, वेल्डन. कुंदन येतो गोलंदाजी ट्रॅकवर. मोहनला सगळे शोधत आहेत, मोहन गायब झालाय वेलकम गिफ्ट घेऊन. कुंदन एकमेव खेळाडू आहे, एकमेव गोलंदाज आहे मुर्दास संघामध्ये जो स्विंगचा सुलतान आहे. एक अप्रतिम गोलंदाज आहे कुंदन. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. क्या बार फुलटॉस, मात्र फ्लाइट तर दिली होती मात्र गती थोडीशी या फुलटॉसची कमी होती आणि बरोबर हा फुलटॉस मिडल करता आला नाहीये संतोष बंधू यांना. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला. धाव संख्या 30. एसटीच्या मागे कोण आहे? विक्रम आहे का एसटीच्या मागे? आज विक्रमला संधी मिळते मुर्दा टीम मध्ये खेळण्याची. वेलकम विक्रम, वेलकम, स्वागत आहे आपला दादा एकनाथ दादा, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. फुलटॉस यावेळेस प्रवीण गावड्यांच्या बॅट मधून चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. रविवारची सुट्टी असते एकनाथ दादा? येस, म्हणजे आठवड्याप्रमाणे आपण देखील एक सुट्टी घेतो. थँक्यू डुचे. होळीचं गाणं वाजवलं गेलं, होळीच्या आठवणी ताज्या होत्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता, चेंडू हवेत आहे डीपला. आपण पाहतो लाला माझी त्या ठिकाणी आहेत फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चांगला थ्रो पाहायला मिळतो या फटक्यावर देखील मिळतील 2 धावा. धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या झाली आहे 36. आज अपेक्षा केली होती की मंडळाचे उपाध्यक्ष, कारण मुर्दा संघ आहे त्याच्यामुळे उपाध्यक्ष किसनाथ बोईर साहेब देखील या ठिकाणी दाखल होतील. सहसचिव कैलाजी मात्रे संघ साहेब देखील या ठिकाणी दाखल होतील. चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे मात्र लग्न सराई सुरू आहेत. साखरपुडे देखील आज बऱ्याच ठिकाणी आहेत त्याच्यामुळे नक्कीच आपले मंडळाचे पदाधिकारी आहेत ते लग्न सोहळा आणि साखरपुडे अटेंड करतात. यावेळी चांगला फटका मात्र चेंडू हवेत खेळला जातोय. राजेश पाटील पुन्हा एकदा जेलखाली, हा दुसरा जेल राजेश पाटील यांचा. फलंदाज बादतोय मिस्टर प्रवीण गावड, एक मोठी विकेट, प्राइसलेस विकेट डग आउटच्या दिशेनं गॉन. अग्रविकास परिषद सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि चँग मित्रा, वेलकम चँग तुझा. कैलासजी मात्रे साहेब यांच्या नक्कीच मला वाटतं या काकांचं निधन झालं आहे कैलास मात्रे यांच्या, आणि त्या निधनाच्या कारणास्तव आज कैलास मात्रे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आपल्या मंडळाचे सहसचिव अमित पाटील वेलकम, आणि शुभम तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत. एस एन जिमचे मालक शुभम, शुभमची देखील स्पर्धा आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिली होती याच मैदानावर साने गुरुजी. शुभम मात्र यांची स्पर्धा
एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे। मॅच दिशेने आपण जाऊया, धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 36 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय, पाचवं कमलेश, एक जुना आणि जाणता, म्हणतात ना की पुराना चावल ओल्ड इज गोल्ड, एक जुना गोलंदाज या ठिकाणी यूज केला जातो ही मुर्दा संघाकडून। मी म्हटलं की लग्न सराय सुरू आहेत, साखरपुडे सुरू आहेत, मात्र आपल्या मंडळाचे सहसचिव आज या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आहेत, याचं कारण त्यांचे काकांचं निधन झालं आहे, त्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही आहेत। वैभव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय, धन्यवाद वैभवजी, आपण या स्पर्धेला सहकार्य केलं, आपलं मनापासून आभार, धन्यवाद तुम्ही इथे आलात, थँक्यू। जबरदस्त चेंडू स्टॉप केला गेला, सरळ मात्र हा चेंडू बॅटनं गोलंदाजा समोर खेळला गेला होता, मात्र चांगल्या प्रकारे एक चेंडूला स्टॉप केला गेला। कमलेश स्ट्राइक एंडला आपण संतोषला पाहतोय, काय बॅटिंग केली होती राईच्या अगेन्स्ट उमेडमानच्या, मागच्याच बिगमध्ये विजेता ठरला होता नारंगी संघ, चॅम्पियन ठरला होता उमेडमानच्या त्या स्पर्धेमधील स्वर्गीय, चांगला चांगला रन, एक धाव नक्कीच मिळेल। धावसंख्या 37, अंतिम षटक आहे आणि आज एक विषय आपण काय चित्र पाहतो, तर आज टोटल कमी पाहायला मिळते, यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, हा फटका देखील मिस करतोय। टीम कॅप्टन स्ट्राइक एंडवर आहेत, योगेश घरच स्ट्राइक एंडवर आहेत आणि यावेळेस हा देखील चेंडू येतोय डॉट। खरं कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास सुरुवातीपासूनच 50 आकडा गाठला होता प्रत्येक टीमनं, 50-55 अशा धावसंख्या आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या, मात्र आज लो टोटल पाहायला मिळते, कमी कमी धावा आज पाहायला मिळतात फळकावर, मात्र हवेचा वेग आहे, हवा जाणवत आहे, जो आपल्या जोचंद्र स्टेशनचा जो फ्लॅग आहे भगवा झेंडा जो मगासपासून स्थिर होता, आता मात्र तो फडकायला सुरू झाला आहे, त्याच्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की हवा वाहायला सुरू झाली। इथे थोडंसं मिसफील्ड यष्टीरक्षकाकडून आणि या मिसफील्डचा फायदा त्वरित उचलला गेला, दोन धावाने दोन धावेला त्वरित कन्वर्ट केलं गेलं 3 धावांमध्ये, या 3 धावांना संघ पोचला गेला 40 या धावसंख्येवर, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक। कोळशेत संघ ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, मालजीपाडा या ठिकाणी गाड्या अडवलेल्या आहेत, कुठल्याही गाड्या सोडत नाहीयेत मालजीपाडाच्या त्या हायवेजवळ, 2 धावा धावसंख्या 39, त्याच्यामुळे कोळशेत संघ थोडासा उशीरा येणार आहे, 10 मिनिटाचा उशीर होईल, कारण ट्रॅफिक आहे आणि त्यांनी फोटो देखील टाकलेले आहेत ग्रुपवर की आम्ही कशा प्रकारे अडकलोय त्या ठिकाणी, मालजीपाड्या समोरच बरोबर त्या गाड्या थांबवलेल्या आहेत, त्या ठिकाणी काय झालं ते माहिती नाही, फक्त गाड्याच थांबवलेल्या आहेत त्या ठिकाणी मालजीपाड्याला। धावसंख्या 40, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, धावसंख्या 40 आणि 41 धावा विजयासाठी मुर्दा संघाला, वेल्ड अँड काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय मुर्दा संघाची, अजितनं जवळपास धावा दिल्या 13, त्यानंतर मात्र गुरु 35 खेळाडू आहे, 11 धावेचा गुरु यांचं षटक आपण पाहिलं, लाला माची याने 5 धावा दिल्या, 2 विकेट काढल्या आणि कुंदननं 7 धावा आणि कमलेशनं फक्त आणि फक्त 4 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केला। चला वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि एकनाथ दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय, कृपेशला मी विनंती करतोय, कृपेशला भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, कृपेश आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याच शुभ असते या ठिकाणी, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादांचा शुभ सन्मान करतो केला जातोय। आठवड्याची एक सुट्टी, रविवारची सुट्टी एकनाथ दादांनी मला वाटतं फिक्स केले, आज खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, कारण अध्यक्षपद सांभाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे, प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागतं आणि एकनाथ दादांचं उत्तर देखील चोख असतं, मला माहिती आहे, मी त्यांची एक हात करून क्लिप पाहतोय मी त्यांच्या, आणि अजून एक रिक्षा चालक आहेत त्यांच्या क्लिप भरपूर व्हायरल झालेत, पाण्याचे जार खेळाडू कक्षामध्ये जर संपले असतील तर इशारा करा, पाण्याचे जार त्या ठिकाणी पोहोचवले जातील सगळ्या कक्षामध्ये, सगळे कक्ष आहेत, आई गावदेवी माता स्टँड आहे, आई महामाई देत
देवी स्टँड आहे, त्यानंतर आई चंडिका माता स्टँड आहे, जीवदानी माता स्टँड आहे आणि एकविरा माता स्टँड आहे. त्या स्टँडमध्ये पाण्याचे जार संपले असते तर कळवा, पाण्याचे जार त्या ठिकाणी पोहोचवले जातील. करतो थांब जरा. कृपेश कडून या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद एकनाथ दादा. काल देखील एकनाथ दादाने या ठिकाणी हजेरी लावली होती, आज देखील एकनाथ दादा या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. त्यानंतर एस एम जीम शुभम, शुभम मात्रे आमचे मित्र आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. शुभमचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कृपेश थांबायचा आहे, कृपेश तुझ्या हातून शुभमचा आपण सन्मान करूया. संजीमचे माळक आणि या स्पर्धेला नक्कीच शुभम कडून देखील हातभार लागला गेलेला आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान, शुभमचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कृपेश यांच्या शुभ असते. संजीमचे माळक शुभम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कृपेश यांच्या शुभ असते. मग काय योगायोग आहे, शुभमचा पांडूचा जवळचा मित्र कृपेशच आहे आणि ते जितेंद्रच्या कृपेशकडून शुभमचा सन्मान केला जातोय. थँक्यू शुभम, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर अमित केदारनाथ पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमित केदारनाथ पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. उद्यापासून अमितच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे या ठिकाणी. सोमवार मंगळवार अशी स्पर्धा आहे का? दोनच दिवस आहे. उद्यापासून अमितची स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं 19 तारखेला त्याचा जन्मदिवस आहे. अमित आमच्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने तुला अगोदरच मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जोचंद्र मास्टरच्या वतीनं केला जातोय. सुधीर बोहिर आहेत जोचंद्र मास्टरचे खेळाडू आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची शाळ, पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन अमित यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू अमितकडून देखील सहकार्य लाभला गेलेला या स्पर्धेला. धन्यवाद अमित. चला बॅटर जाऊ द्या मुर्दा मास्टर्स, बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. मुर्दा मास्टर्स प्लीज. कांदरपाडा संघ, कोळशेत संघ एका ट्रॅफिकमध्ये अडकलाय, आपण थोडा वेळ वाट बघूया. कांदरपाडा संघ, कारण त्यांनी फोटो देखील अपलोड केलेले आहेत पहा ग्रुपवर, कशा प्रकारे त्या ठिकाणी गाड्या थांबवलेल्या आहेत मालजीपाड्याच्या गावासमोर. बरोबर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने वळूया आणि आमचे मित्र थोडंसं इच्छुक आहेत की या इनिंगसाठी मी कॉमेंट्री करतोय, तर यस इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जुचंद्रचा एक बुलंद आवाज राम किनी यांना. आताचा सुरू असलेला सामना
नारंगी विरुद्ध मुर्दा हा सामना आपण पाहतोय. नारंगी संघाने 5 षटकांमध्ये 41 धावांचं उद्दिष्ट दिलेलं आहे. पहिला चेंडू राजेश याने ढकलून काढलेला चेंडू, नक्की क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावा आणि 2 धावीनिशी पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय सुरुवात चांगली झालेली आहे. 2 धावा गोलंदाजा हेमंत नारंगी संघाकडून आपण पाहतोय. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, फसतोय पायावर, चंडू आदळतोय. 1 धाव बाईच्या रूपाने इथे धाव मिळते. 1 अवंतर धाव लेग बाईच्या, धाव संख्या 3. चांगला चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडा चुकतंय. बॅकअप केलं जातंय क्षेत्ररक्षकाचा, पाठीमागचा जो क्षेत्ररक्षक होता चांगल्या प्रकारे थ्रो केला जातोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धाव संख्या होते ती 4. चांगली सुरुवात हेमंत यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. आणि हे षटक आपण पहिलं पाहतोय ते पॉवर प्लेचं षटक आहे आणि फलंदाजी नक्कीच याचा फायदा घेतलेला दिसतोय. फुलटा चेंडू सरळ उडून दिलेला आहे तो, मला वाटतंय 6 धावांसाठी. 6 धावा. झाली ती 10 धावा झालेल्या आहेत. तसेच एका मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत अभिषेक मात्रे चंद्रपाडा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कुट कट केलेला आहे तो पॉईंटच्या दिशेने. 11 धावा झाल्या आहेत, 5 चेंडू टाकून दिले आहेत हेमंत याने. सुरुवातीचे जे 4 चेंडू 3 चेंडू आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 1 चेंडू फुलटाच पडला आणि त्याला धावा मोजावा लागल्या. तर 6 धावा. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, झेल होतो की काय पाहायचं आहे. स्वतः क्षेत्ररक्षक इथे चुकतोय, झेल निसटतोय हातामधून. 1 धाव मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या होती ती 12. चांगली सुरुवात मुर्दा संघाची आपण पाहतोय. डीजे तर कांदरपाडा आणि कोलचेत या संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. कांदरपाडा मास्टर आणि कोलचेत मास्टर नाणेफेक करून घ्यायचा आहे. परशुराम नाव सांगायला लागतंय. बरास ना तर निखिल दीपक पाटील यांचं सुद्धा या मंचावर आगमन झालेलं आहे. धन्यवाद. नवीन गोलंदाज आपण पाहतोय परशुराम. चांगला चेंडू भिडकावून दिलाय, मात्र इथं झेल घेतला जात नाही. मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने कलेक्ट करतोय चेंडू. 2 धावा मिळतात. या 2 धावीनिशी संघाची धाव संख्या होते मुर्दा संघाची 14. पाच षटकामध्ये आपण पाहतो 41 धावांचं लक्ष इथे नारंगी संघाने दिलेलं आहे ते मुर्दा संघाला. आणि 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 14.
सरासरी पाहिली तर एक चांगली सुरुवात केलेली आहे ती मुर्दा संघाने. पुलटा चंडू उडून दिला सरळ, मात्र शतरक्षक कुठली चूक करत नाहीये आणि गडी बाद होतोय. डीजे तसे एक आणखीन एक देणगीदार आम्हाला मदत केली आहे, ते वैभव देवनाथ पाटील यांनी 2100 रुपयाची मदत केली आहे, आर्थिक सहाय्य दिलेलं आहे त्याने या आमच्या मास्टर संघासाठी. त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय, धन्यवाद. चला नाणेफेक करण्यासाठी कांदरपाडा संघ आणि कोलचत संघ 5 मिनिटाचा वेळ मागतात का? ट्राफिकमध्ये अडकलेत. ओके, तसेच आर्थिक सहाय्य एस एम जिम शुभम यांच्याकडून 2500 रुपयाची इथे देणगी दिलेली आहे, धन्यवाद. धाव संख्या तिथे 15 धावा. मिडअपच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण करता है, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, रोखून ठेवतोय स्वतः फलंदाज. धाव नाही, धाव संख्या 16. तसेच शत्रुघ्न म्हात्रे आणि हर्षद गावडे यांचं सुद्धा या मंचावर हार्दिक स्वागत आहे. आपण आला, धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल करायचा आहे कांदरपाडा संघ आणि कोलचा संघ. व्हाईटचा इशारा पंचांकडून, एक अवांतर धाव मिळते. धाव संख्या होती ती मोरवा संघाची 17 धावा. मुर्दा संघ. तसेच अभिषेक म्हात्रे चंद्रपाडा यांच्याकडून सुद्धा 5000 इथे देणगी दिली आहे, धन्यवाद मंडळ. तुमचा आभारी आहे जुचंद्र मास्टर संघ. ऑप्शनचा मारा चांगल्या पद्धतीने खेळू, आता पॉईंटच्या दिशेने चेंडू निसटतोय हातामधून. 2 धावा मात्र इथे मिळतात, जिथे 1 धाव मिळायला हवी होती तिथे 2 धावा मिळतात. 2 धावीनेची धाव संख्या होती ती 19 धावा. शत्रक्षणे तुम्हाला चांगलं करायला लागेल, कारण धाव संख्या थोडी तोकडी म्हणजे कमी दिलेली आहे धाव संख्या नारंगी संघाने. आणि शत्रक्षक चूक करत असतील तर नक्कीच तुम्हाला तर नाणेफेकीचा कॉल होतोय. कांदरपाडा संघ आणि कोलचत यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. अभिषेक म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. पाणी घेऊन जायचं आहे. 21 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि या षटकामध्ये 10 धावा, सॉरी 9 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 21. नाणेफेकीचा कॉल होतोय कांदरपाडा वर्सेस कोलचत, या दोघांमध्ये नाणेफेक झालेले आहे. मला वाटतं की नाणेफेक दोन्ही संघाला आमच्या जुचंद्र मास्टर संघाकडून गिफ्ट दिलेले आहेत, तसेच फ्रुट्स कांदरपाडा आणि कोलचत. एक गिफ्ट दिलेला आहे त्यामध्ये हार्ड ड्रिंक आहेत, कारण मास्टर म्हटलं की थोडे वयस्कर असतात, यंग असतात, 40+ यांना सुद्धा गरज असते
आणि तीच गरज पुरवण्याचं काम आमच्या मोहन दादाने इथे केले. निलेश म्हात्रे यांनी पुलटा चेंडू पुन्हा एकदा मारून काढलेला आहे. तो बाउंड्री जाते. चार धावा, पंचांचा इशारा. या चार धावेनिशी धावसंख्या होती ती 25 धावा. नाही जिंकला कोण पण असं पंचांचा इशारा येतोय सहा धावांसाठी. गवड पन्ना पुन्हा एकदा फुल अकूट टप्प्याचा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. खूपच लांब चेंडू पडतो. एक धाव मिळते. 32 धावा झालेल्या आहेत. आठ 21 राजेश चांगली फलंदाजी सलामीला आलेला आलेला फलंदाज आपण पाहतोय. 8 बॉल 21 धावा काढलेल्या. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. एक धाव मिळतोय. धावानिशी 33 धावा झालेल्या आहेत. थोडासा पन्ना आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. कांदरपाडा नाणेपेगाव जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजासाठी पाचारण केलेला आपण पाहतोय. तर कोलचत संघाला चांगला चेंडू पन्ना यांचा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते. धावा होत्या त्या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आणि 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. तर अभिषेक म्हात्रे चंद्रपाडा यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येत आहे. तर निलेश म्हात्रे हे सत्कार करतील. अभिषेक म्हात्रे बारा चेंडू आणि 8 धावा. आव्हान थोडस छोट वाटतंय मात्र इथे गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाज आपण बऱ्याचशा सामन्यामध्ये पाहिलेले आहेत. चांगले गोलंदाज आहेत नारंगी मास्टर संघाकडे. सामना फिरवण्याची क्षमता नक्कीच या संघामध्ये आहे. नवीन गोलंदाज योगेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र इथे झेलचीच होतोय. घडी बाद होतोय. चांगला झेल टिपलेला आहे. विक्रम मात्र इथे बाद झालेले आहेत. योगेश यांच्या पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं चांगले गोलंदाज आहेत. मी मगाशीच म्हटलं आणि या पहिल्याच चेंडूवर घडी बाद करतोय. चांगली सुरुवात. तर दीपेश पाटील यांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. कांचन यांच्या हस्ते
दीपेश पाटील लाला माची रमेश मांगेला याने चांगल्या पद्धतीने ते झेल घेताना आपण पाहतोय। सुरुवात मात्र चांगली करून दिली गोलंदाजाने, पायचाय 12 धावा 8 धावा 11 धावा 8 धावा 11 चेंडू, चांगला चेंडू यॉर्करचा मारा। पुन्हा एकदा एक डॉट चेंडू, धाव संख्या स्थिर 33 धावा। इथे सत्कार होतोय दीपेश पाटील यांचा, कांचन यांचा असते। उलटा चेंडू उडून दिलाय, सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेल टिपतोय चांगला झेल। आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय, चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजाने करून दिल्या। दोन विकेट्स, तीन चेंडू टाकून झाल्यात, एक चेंडू निर्धाव, 9 चेंडू आणि 8 धावा। पहा, मी मगाशीच म्हटलं की हा गोलंदाजा चांगला गोलंदाज आहे आणि योगेश यांनी ते करून दाखवलेलं आहे की मी खरोखर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय। तसे तर निखिल पाटील यांचा सुद्धा सत्कार होतो हर्षद गावडे यांच्या हस्ते। नऊ चेंडू 8 धावा, सामना थोडा चुरशीचा होतोय। दोन्ही संघाची धाकधूक वाढत चाललेली आहे, दिल की धडकन बढ़ रही है। 12 चेंडू मध्ये 8 धावा असताना 3 चेंडू निर्धाव, 2 विकेट्स घेतले आहेत, गुड बॉलिंग योगेश यांची। नवीन फलंदाज आपण पाहतोय नयन मात्रे, लॉन्ग अपच्या दिशेने चेंडू मारून काढलेला, एक धाव मात्र रोकू शकत नाही, चांगली फिल्डिंग होतोय, एकच धाव मिळते, 34 धावा। अजूनही 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। आठ चेंडू 7 धावा, जागरण मारण्याचा प्रयत्न, मात्र एकच लेग बाईटचा इशारा। 35 धावा होत आहेत, खरोखर गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय योगेश यांची। 5 चेंडू मध्ये 2 विकेट्स आणि 2 धावा दिल्या आहेत, गुड बॉलिंग। या षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू 6 धावा, मोठा फटका येईल का? नाही आहे, गुड बॉलिंग। विकेट कीपर कुठली चूक करत नाही आहे, प्रवीण गावड पन्ना आपण त्यांना पाहतोय, ऑलराउंडर प्लेयर्स आहेत, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सुद्धा करतायत। आणि इथे कीपिंग निखिल पाटील यांचा सत्कार करतायत हर्षद पाटील, हर्षद गावडे सॉरी, सत्कार करायचा आहे निखिल पाटील यांचा। पहा, सामना कुठल्या कुठे नेऊन पोहोचवला आहे ते मुर्दा संघाने, वारंवार आपण पाहतोय एक एक धाव, दोन दोन धाव संख्या काढतात आणि गडी बाद होतोय। तर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज, जिथे 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती तिथे गोलंदाजी योगेशांनी सुरेख गोलंदाजी केली। या गोलंदाजाने 2 धावा देऊन 3 विकेट्स घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण पकड आपल्या बाजूने खेचून घेतलेली आहे ती नारंगी संघाने। रमेश मांगेला मगाशीच आपण पाहिलं सुरेख झेल त्याने टिपलेला होता आणि आता गोलंदाजीसाठी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे।
सहा चेंडू सहा धावा होतील काय? दोन्ही संघ विचारत असतील की फलंदाज श्रेष्ठ ठरेल की गोलंदाज, गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे, जोरदार मारण्याचा प्रयत्न फसतोय, वारंवार प्रयत्न करतात जोरदार मारण्याचा, मात्र लेग बाईटचा इशारा पंचांकडून, 36 धावा होत आहेत, अजूनही 5 चेंडू आणि 5 धावा, चेंडू पडल्यानंतर व्यवस्थितरित्या फलंदाजाच्या बॅटवर येत नाहीये, नारंगी संघाच्या 3 विकेट्स आणि मुर्दा संघाच्या 4 विकेट्स गेलेल्या आहेत, तर या धावा तुम्हाला 5 कंपल्सरी करायला लागतील, कंपल्सरी चेस, कारण तुमच्या विकेट्स हा जास्त गेलेल्या आहेत, नारंगी संघाच्या 3 आणि मुर्दा संघाच्या 4, क्लीन बोल्ड गुड बॉलिंग, मॅच पूर्णपणे खेचून घेतली होती नारंगी संघाने, परंतु काही होऊ शकतं शेवटच्या चंडू पर्यंत काही सांगू शकत नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे, नवीन फलंदाज कुंदन येतोय, बसू दे 2 मिनिटं, तसेच कुणाल पाटील आणि सागर भोईर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, चार चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता मुर्दा संघाला, गोलंदाज इथे सुरेख होताना पाहतोय आपण, रमेश मांगेला याला आपण पाहतोय, तर 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि 2 चेंडूवर एक लेग पाईच्या रूपाने एक धाव मिळते आणि एक विकेट्स, चांगली सुरुवात, तर फलंदाज नवीन आलेला आहे तो कुंदन, तर राजेश इथे सलामीचा आलेला फलंदाज आपण पाहतोय, मात्र त्यांना काय स्ट्राईक भेटत नाहीये, चांगली फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे, मात्र त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे, तर 12 चेंडू आणि 21 धावा त्यांनी काढलेल्या आहेत, पहा बाकीचे फलंदाज 1 किंवा 2 धावावर बाद झालेले आहेत, त्यांना 7 अजून कोणी दिलेलं नाही, आणि स्ट्राईक जर राजेशला मिळाली तर नक्कीच धावा काढू शकतोय, त्यांच्यामध्ये ती क्षमता दिसते आपल्याला, तर 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, टावखुरे हाताचा फलंदाज कुंदन, पाहायचंय कशा पद्धतीने सामना करतील, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, धाव संख्या स्थिर 36 धावा, 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, राजेश मात्र इथे विचार करतो की मला कधी स्ट्राईक मिळेल, मात्र फलंदाज येतात जोरदार मारण्याचा प्रयत्न करतात, चेंडू निर्धाव जातोय, चेंडू उडून दिला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, पा जिथे मोठी चूक, हा नक्कीच टर्निंग पॉइंट होईल मला वाटतं नारंगी संघासाठी, तर 2 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी करायचे आहेत, आणि स्ट्राईक मिळते ती पहा कोणाला, जो सलामीला फलंदाज आला होता राजेश यांना, यांनी 12 चेंडू मध्ये 21 धावा काढलेल्या आहेत, मी मगाशीच म्हटलं ज्याला स्ट्राईक पाहिजे जर त्याला मिळाली तर नक्कीच हा सामना ते जिंकू शकतात, आणि होय त्यांना स्ट्राईक मिळाली, दोन चंडू 2 धावा, मला वाटतं नारंगी संघाला ही चूक नक्कीच महागात पडणार असं दिसतंय, कारण सामना
दोन चेंडू आणि दोन धावर येऊन ठेपलाय. कंपल्सरी चेस आहेत मुर्दा संघ नारंगी संघ. मुर्दा संघाचा एक वेळ गडी बाद जास्त झाल्या चार विकेट्स पाच विकेट झालेल्या आहेत. सॉरी पा कसा सॉफ्ट ड्रिंक एकदम हलक्या हाताने खेळून काढलेला. एक धाव पूर्ण दोन धावांचा प्रयत्न नक्कीच होईना होईना आणि दोन धावा मला वाटतं पूर्ण होत आहेत आणि हा सामना विजयी होतोय तो मुर्दा संघ. जर ती झेल सुटल्या नसता तर नक्कीच मॅच अजून हार्ड झाली असती. मात्र झेल सुटतो तीन धावा जात आहेत आणि पराभूत होवं लागतं ते नारंगी संघाला. धन्यवाद भारत राऊत आपण आम्हाला संधी दिली दोन शब्द बोलण्याचे.